विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला शेतावरचं माळरान, बस स्टेशन किंवा रेल्वे स्टेशन, वीटभट्टी या ठिकाणी भेट द्यायची आणि तेथील राहणाऱ्या लोकांची मुलाखत घ्यायची. तर या ठिकाणी आपण शेतमाळावर राहणाऱ्या लोकांना भेट देण्यासाठी आलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या माळरानावर राहणाऱ्या, शेतामध्ये राहणाऱ्या आजी आहेत, त्यांना आपण भेटून काही प्रश्न विचारणार आहोत. त्यांच्या कपड्यांविषयी आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत. बघा, ह्या आजींचं आपण नाव विचारूया. आजी, तुमचं नाव सांगा, पूर्ण नाव सांगा. पूर्ण नाव पावरी बारेला. बारेला. या बारेला समाजाच्या आहेत आणि त्यांच्या संस्कृतीनुसार त्यांचा पेहराव असा आपल्याला दिसून येतो. याला लुगडं देखील म्हणतात. तुम्ही उन्हाळ्यामध्ये कोणत्या प्रकारचे कपडे घालतात? मध्ये कपडे घालतोय आजी. तुम्ही शेता हिवाळ्यामध्ये कोणते कपडे घालतात? आता उन्हाळ्या हिवाळ्यामध्ये मग थंडीचा मग स्वेटर घालता, मग शेतात काम करणं पडतं थंडीमध्ये. असे पावसाळ्यामध्ये मग तुम्ही काही वेगळे कपडे घालतात का? पावसाळ्यामध्ये मग थैली, मग घुंगडी बनवता, मग पाणीमध्ये फिरणं पडतं. आजी, तुम्ही सणवार साजरे करता, तर तुमचा सगळ्यात मोठा सण कोणता आहे? मग होळीचा, भंगरे बोजाचा, ते सण आहे आमच्यावाला. आणि त्यावेळेस तुम्ही नवीन कपडे घेतात का? मग नवे कपडे लेता. कशा प्रकारचे कपडे घेतात तुम्ही? कुलता भी भारी भारी लेता बाई, 2000 भी, 3000 भी. दिवसातून तुम्ही किती वेळेस कपडे बदलवता? येत कपडे मग घालेले तेच, एक दिवसामध्ये मग तेच कपडे, मग काम करणं पडतं बाई इकडे शेतात. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण या शेतात राहणाऱ्या म्हणजेच माळरानावर राहणाऱ्या आजींची मुलाखत ऐकली किंवा बघितली. या मुलाखतीवरून आपल्या हे लक्षात येतं की हे जे लोक असतात माळरानावर राहणारे म्हणा किंवा शेतात राहणारे म्हणा, त्यांच्या सर्व ज्या गरजा असतात खाण्यापिण्यापासून राहण्यापर्यंत कपड्यांपर्यंत ह्या अतिशय मर्यादित असतात आणि त्यानुसारच ते जीवन जगत असतात.